नागपूर शहरात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहन चालकांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहतूक विभागाच्या आकडेवारीवरून तरी हेच निदर्शनास येत आहे. याचा सकारात्मक परिणाम देखील दिसून येत असून अपघात आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत घट झाली आहे. नागपूरमध्ये सध्या रस्त्यावर दुचाकीस्वारांच्या डोक्यावर हमखास हेल्मेट दिसतं. वाहतूक पोलिसांनी हेल्मेट सक्ती केल्यापासून हा फरक रस्त्यांवर लगेचच दिसायला लागला. शहरातील सुमारे 90% दुचाकीस्वार हेल्मेट घालूनच घराबाहेर पडतायत. सुरुवातीला हेल्मेट सक्तीला विरोध झाला, पण हेल्मेट नागरिकांनी आता आपलंसं केलंय. याचा सकारात्मक परिणाम आकडेवारीतूनही दिसायला लागलाय. शासकीय रुग्णालयाच्या दंत विभागातर्फे मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी 45 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर यावर्षी केवळ 25 जणांवर शस्त्रक्रिया झाल्या. 2016 658 रस्ते अपघातात 234 मृत्यू झाले, तर यावर्षी ऑक्टोबरपर्यंत 560 अपघातात 184 जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या वर्षी 234 व्यक्तींचे मृत्यू झाले होते रोड अपघातात, रस्ते अपघातात, आणि यावर्षी 184 व्यक्तींचे मृत्यू झालेले आहेत. मृत्यूत आम्ही 50% घट झालेली आहे, आणि जे गंभीर जखमी आहेत त्याच्यात देखील जवळपास 200 घट आलेली आहे. टक्केवारीत जर म्हणायचं म्हटलं तर जवळजवळ 21% रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये घट झालेली आहे. दुचाकीस्वार हेल्मेट घालत असतानाच चारचाकी चालकही सीट बेल्टचा वापर मोठ्या प्रमाणावर करतायत. गेल्या वर्षी सीट बेल्ट न लावता गाडी चालवणाऱ्या 48,000 जणांवर कारवाई झाली, तर यावर्षी हे प्रमाण केवळ 8,000 आलंय. दारू पिऊन वाहन चालवण्याच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सीट बेल्ट बांधणं एकदम जरुरी आहे इन दी सिटी और ऑन दी हायवे, क्योंकि ॲक्सिडेंट यानी इट इज अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड जहाँ पे गलती होती है, और वो आपको बता के नहीं होगी, वो अपने आप हो जाएगी. तो हमने थोड़ा बैड एक्सपीरियंस सीखा, एक बार थोड़ा छोटा सा एक्सीडेंट हो गया था जब सीट बेल्ट नहीं पहने हुए थे. फॉर्चुनेटली कुछ हुआ नहीं, बट फिर उसके बाद से इन दी सिटी ऑल्सो हम लोग सीट बेल्ट पहनना चालू कर दिया. सभी ने बांधना चाहिए, बिल्कुल, जो गाड़ी चला रहे और जो फ्रंट सीट पे, उन दोनों ने तो कंपलसरीली बांधना चाहिए. वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा या विषयावरती नागपुरात वर्षभरात अनेक संस्थांनी काम केलं. प्रकर्षानं नागपूर मधल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हा विषय लावून धरला. आमचं निरीक्षण असं आहे की हे जरी नियम झालेले असले तरी ह्या नियमांचं उल्लंघन करण्याची वृत्ती वाहन चालकांमध्ये दिसून येते. तर ह्याच्यासाठी एकच करता येईल आपल्याला की मानसिकता, चालकांची वाहन चालकांची मानसिकता बदलणे हे महत्त्वाचं आहे. पोलिसांची दंडात्मक कारवाई, वाहतूक विभागानं राबवलेल्या योजना, सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली जनजागृती आणि त्याला नागरिकांनीही दिलेली साथ, याचा हा एकत्रित सकारात्मक परिणाम पाहायला मिळतोय. नागपूरकरांनी नियमांचं पालन केलंय. सध्या प्रामुख्यानं पोलिसांच्या भीतीपोटी हे नियम पाळले जात असले तरी नियम पाळण्याची ही सवय व्हायलाच हवी. नागपूरकरांनी हे करून दाखवलंय. राज्यामधल्या इतर शहरातले नागरिक हे कधी करणार? जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर.